मराठा समाजाला आणि सगळ्या सोयऱ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणास संरक्षण देण्यात यावं आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात यावं. तसेच धुळ्यात सापडलेल्या 82,000 कुटुंबियांच्या पुराव्याची नोंद घेऊन त्यांना तात्काळ जातीचे दाखले वाटप करण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना आज निवेदन देण्यात आलं. मराठा समाजाचे सरकारकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी मराठा बांधवांकडून करण्यात आला असून जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. नेते तरंगे साहेबांनी 20 तारखेपासून उपोषण अवमरण उपोषणाला बसलेले आहेत की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाला पाहिजे म्हणून, आणि सगळे सोरे हा अध्यादेश लागू करण्यासाठी ते आजपर्यंत जे उपोषण चालू आहे त्याला पूर्ण धुळ्यातून मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आज आम्ही त्याच्यासाठीच सर्व मराठा समाज सकल मराठा समाज सर्व जमून सण आज निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेबांना जी डेड सिक्युरिटी दिलेली ती कायम असायला पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हे मिळालाच पाहिजे याच्यासाठी आमचा सर्व सकल मराठा समाज आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेला आहे आणि याचं जर पूर्तता लवकर मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही तर अजून याच्या पुढे काय मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहे आणि धरणे उपोषणालाही आम्ही बसणार आहोत. हे आम्ही आता शेवटची लढाई आहे आणि हे पार पाडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही एवढं आम्ही दोन शब्द बोलतो. दरम्यान यावेळी भानुदास बनते, विनोद जगताप, राजेंद्र काळे, विकास बाबर, निंबा मराठे, मनोज ढवळे, जगन टाकते, उल्हास यादव, राजेंद्र मराठे, अशोक सुडके, संदीप पाटोळे, भैया शिंदे, हेमंत भडक यांच्यासह धुळे जिल्हा सकल मराठा बांधव पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी इम्रान शेख यांना हरियाणा येथे झालेल्या कार्यक्रमात सिने अभिनेता चंकी पांडे व माजी मिस इंडिया सिमरन डिनज आहुजा यांच्या हस्ते ग्लोबल अचीवर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. शेख यांना पुरस्कार मिळाल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यात योगदान देणाऱ्या व कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या देशातील विविध पदाधिकाऱ्यांना ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड जाहीर करण्यात आला होता. यामध्ये धुळ्यातील इम्रान शेख यांचं देखील नाव होतं. अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक नरेंद्र अरोडा यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील विविध पदाधिकाऱ्यांना अभिनेता चंकी पांडे व माजी मिस इंडिया सिमरन डिनज आहुजा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. बडे मेरे लिए बडे गर्व की बात है कि मुझे ग्लोबल अचीवर्स अवार्ड जो मिला है वो बॉलीवुड अभिनेता जो सीनियर अभिनेता है माननीय चिंकी पांडे सर इनके हस्ते जो और जो पूर्व मिस इंडिया है मिसेस सिमरन आहुजा जो कि इंडस्ट्री में भी उनका बड़ा नाम है फिल्म फेयर अवार्ड बड़े बड़े अवार्ड वो शो करती है प्लस चिंकी पांडे जी के हस्ते मुझे अवार्ड मिला है तो मैं इन दोनों ही अभिनेता अभिनेत्री का दिल से धन्यवाद कहता हूँ कि उन्होंने मुझ नाचिस को अवार्ड से सम्मानित किया अपने हाथों से. और ये फंक्शन हरियाणा के करनाल गांव में हुआ और इस फंक्शन के अंदर बड़े बड़े दिग्गज लीडर्स जो देश में अच्छी अवेयरनेस फैला रहे हैं अच्छी जागरूकता कर रहे हैं उन बड़े बड़े महान शख्सियतों को अवार्ड से सम्मानित किया गया. यामध्ये धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते व अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया संस्थेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या इम्रान हारून शेख यांना ग्लोबल अचीवर्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. सामाजिक काम करणाऱ्या इम्रान शेख यांना देशभरातील विविध संस्थांकडून विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात आले. हरियाणा येथील अभिनेता चंकी पांडे व माजी मिस इंडिया सिमरन डिनज आहुजा यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानं शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे शहरातील चाळीसगाव रोड भागीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटर पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅरेज, रहिवासी घरं असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या 50 वर्षांपासून या भागामध्ये पक्का रस्ता नसल्यानं पावसाळ्यात अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं. या प्रकरणी महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांनी अखेर आमदार फारुक शाह यांच्याकडे न्याय मागितला. याचीच दखल घेत आमदार फारुक शाह यांनी धुळे महापालिका क्षेत्र मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेमधून जवळपास 25 लाख रुपयांच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच केलाय. यामध्ये चाळीसगाव रोड ते भागीरथी पेट्रोल पंप तसेच साजिद पेंटर पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. शेजारील रस्ता या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी या परिसरातील जे उद्योजक आहे त्यात प्रामुख्याने अफसरभाई शाह, ॲडव्होकेट नदीम शाह, इस्रायलभाई शाह आणि या परिसरातले आमचे नगरसेवक आमिर पठाण या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू सलीमभाई शाह तसेच अनिसभाई शाह, महिला जिल्हा अध्यक्ष दीपा मॅडम, इकबालभाई शाह, अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. दरम्यान आमदार फारुक शाह यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेत या ठिकाणी रस्ते कामाला सुरुवात केल्यानं परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. या कार्यक्रमाला आमदार फारुक शाह, सलीम शाह, अमीर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, डॉक्टर बापूराव पवार, छोटू मच्छीवाले, निजाम सय्यद, आसिफ शाह मुल्ला, ॲडव्होकेट नदीम शाह आणि शाह मुस्तफा शाह यांचं टेक, नदीम शाह यांचं MIM चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. रविवारी संपूर्ण राज्यासह धुळे शहरात देखील गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या सद्गुरु दंडेवाले बाबाजी तपोभूमीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु दंडेवाले बाबा यांचं प्रतिमापूजन करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते. आपल्या गुरूंच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस, सर्वप्रथम आपले गुरु, आपले आई वडील, आईच्या पायाशी स्वर्ग असतो असं सांगितलं जातं आणि स्वर्गाचा दरवाजा वडील असतात हे आपण पूर्वपार मानत आलेलो आहोत. परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजी यांच्या तपोभूमीत हा कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट असं की परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजी यांच्या तपोभूमीमध्ये परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजींनी त्यांच्या तपश्चर्या कालावधीतील 50 वर्षाच्या कालावधीत पैकी 25 वर्ष या तपोभूमीमध्ये एकाच ठिकाणी बसून सर्व ऋतूंमध्ये अखंड तपश्चर्या केली. त्यांचा दर्शनाचा, सत्संगाचा आणि कृपादृष्टीचा लाभ धुळे शहरातील व धुळे बाहेरील अनेक तमाम भाविक जनतेला झाला. परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबांच्या प्रती सगळ्यांचं प्रेम हे त्या भक्तांना आलेल्या अनुभवातून आलेलं निखळ प्रेम आहे. आज परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजी यांच्या तपोभूमीत जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतोय तर त्या कार्यक्रमात तर त्या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता परमपूज्य सद्गुरु दंडेवाले बाबाजी यांच्या प्रतिमेचं पूजन तपोभूमीत करण्यात आलं. त्यानंतर आता 11 वाजेपासून भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो 3 वाजेपर्यंत होईल. सर्व धुळे शहरातील बंधू भगिनींना विनंती आहे की या भंडारा महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावी ही नम्र विनंती. आणि जे अनाथ आश्रमातील जे लहान बालक आहेत त्यांना भंडारा वाटप करून
या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली. तर दुसरीकडे आझाद नगर भागातील श्री भागामोहन नगर या ठिकाणी संदीप चौधरी यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जवळपास 5,000+ अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा जवळपास 4,000-5,000 साई भक्त महाप्रसादाचा महाभंडाचा लाभ घेतात. आमची साईबाबांना एकच विनंती आहे, धुळे शहरात सर्व जाती धर्मामध्ये शांतता निर्माण हो, शेतकरी कामगार सर्वांचा सण साजरी समजून आणि चांगला पाऊस पडो ही साईबाबांची विनंती करतो. आणि दरवर्षी आमचा भंडारा 10,000+ वाढत राहतो. यावर्षी 5,000+ 6,000 भंडारा आहे. माझी सर्व धुळेकर नागरिकांना विनंती आहे, पाऊस पडतोय, पौर्णिमानिमित्त एका विनंती आहे, धुळीला जर काही भेट द्या इथल्या तिथं झाड भेट द्या. कारण की आपला धुळे शहर जास्त होऊन चालल्यामुळे जास्त पौर्णिमानिमित्त झाडं लावायचे. हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देवपूर विद्यानगर या ठिकाणच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत केंद्राच्या वतीनं रक्तदान नेत्र शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच महाप्रसादाचं देखील वाटप यावेळी उपस्थित भाविकांना करण्यात आलं. स्वामी समर्थ केंद्र विद्यानगर देवपूर दर सालाबादाप्रमाणे गुरुपौर्णिमेचा महोत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने स्वामी समर्थ केंद्र विद्यानगर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर, डोळे नेत्र तपासणी, डोळे तपासणीचा मोठा कार्यक्रम आपण आयोजन केला आहे. त्याचप्रमाणे आपण महाप्रसाद 4,000 लोकांचा जेवणाचा सुद्धा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे. सालावादाप्रमाणे सर्व स्वामी समर्थ सेवेकरी इथं मोठ्या संख्येने पारायणाला बसत असतात. त्यांचा आज शेवटचा दिवस होता पारायणचा, 7 दिवस पारायण असतं. ते पारायणाचं आज सांगता झालेली आहे. सगळ्यांचा उपास सोडण्यासाठी आपण इथं महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी असं चांगला चांगला कार्यक्रम असं आयोजन करण्याचा मी कायम प्रयत्न करत राहील. श्री स्वामी समर्थ या कार्यक्रमासाठी मान्य धर्मयुद्ध अनुभय अग्रवाल यांच्या विशेष अल्प भाभी अग्रवाल या आल्या होत्या. व त्यांच्या हस्ते इथं नेत्रदान नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर व लोकांना भंडारा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. दरम्यान आझाद नगर परिसरातील महाप्रसाद कार्यक्रमाप्रसंगी आयोजक संदीप चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, भरत मोरे, मनोज करणकार, विनोद चौधरी, भीमराव पाटील, वाल्मिक गोपाळ, भटू पाटील, आनंद करणकार, श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये अल्फा अग्रवाल, केंद्र प्रमुख कल्पेश थोरात, महेश सानप, रुपेश चौधरी, गणेश जगताप, परेश कोळेकर, महेश वानखेडे, गौरव भामरे, मयूर चौधरी, मनीष सौंदाणे यांसह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यातील शुभमंगल बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं स्वर्गवासी शिंपी सभागृह या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ठाकूर समाजाच्या सभागृहासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवीधर परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाबाबत संस्थेचे सचिव मुकेश ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार. आज दिनांक 21 जुलै 2024 रोजी शुभमंगल बहुद्देशीय संस्था धुळे, आमची ठाकूर अनुसूचित जमातीची संस्था आहे, त्या संस्थेच्या वतीने आम्ही आमच्या नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील 10वी 12वी पदवीधर तसे समाजात जे त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे अशा सर्वांचा आम्ही एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमास ठाकूर समाजाच्या बऱ्याच लोकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. आणि आज सदर कार्यक्रमाला आमच्या
माननीय सौ दीपिकाताई संजय चव्हाण, माजी आमदार बागलान या उपस्थित होत्या. आमचे प्रमुख पाहुणे भालचंद्र बापू साहेब इंदू ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार हे आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. डॉक्टर श्री जितेंद्र ठाकूर, श्री खंडेराय ठाकूर, श्री प्रभाकर सूर्यवंशी आणि श्री लक्ष्मण परमानंद ठाकूर हे आमचे प्रमुख अतिथी उपस्थित होते. तर आम्ही आमचा हा कार्यक्रम आज मोठ्या छोटेखानी कार्यक्रम चांगल्या प्रमाणावर स्वर्गीय शिंपी सभागृह गरुड वाचनालय येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या निमित्त सर्व समाजबांधवांनी उपस्थिती दिली, त्या सर्वांचे अभिनंदन आभार. दरम्यान या कार्यक्रमाला बागलांच्या माजी आमदार दीपिका चव्हाण, ठाकूर जमात राज्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर, नंदुरबार जिल्हा आदिवासी ठाकूर जमात अध्यक्ष खंडेराव ठाकूर, अभिनव खानदेश, संपादक प्रभाकर सूर्यवंशी, ज्येष्ठ विधिज्ञ लक्ष्मीकांत ठाकूर, शुभमंगल बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जेड ठाकूर, उपाध्यक्ष सोमनाथ बागुल, सचिव मुकेश ठाकूर, खजिनदार मनोहर चव्हाण यांच्यासह कार्यकारी मंडळ, शुभमंगल बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, ठाकूर समाज बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.